मी आजच्या या सगळ्याच उपक्रमांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे नवी मुंबई महापालिका या क्षेत्रामध्ये अनेक विकास प्रकल्प गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेले आपण पाहिलं। नियोजित असं शहर सिडकोनी त्याचं प्लॅनिंग केलं आणि मग पायाभरणी झाल्यावर मग एक एक कळस त्याच्यावर चढत गेला आणि आज आपण पाहतोय की नव्या मुंबईमध्ये अनेक सोयी सुविधा या ठिकाणी लोकांना उपलब्ध होत आहे। खरं म्हणजे आजचे जे काही सिनेमा आपलं वंडर पार्क पाहिलं आम्ही, अतिशय म्हणजे सगळ्यांनाच काय वंडर सात वंडर बघायला मिळत नाही, पण त्याची प्रतिकृती मिनिएचर या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी झालं। अतिशय चांगलं प्रशस्त असे पार्क आहे आणि याचा फायदा अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत महिलांपासून अगदी सगळेच लोक घेतील आणि मोठा परिसर आहे। शेवटी आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांना काही ना काही क्षण विरंगुळायचे आवश्यक असतात आणि म्हणून अशा प्रकारची उद्यानं, अशा प्रकारचे पार्क, अशा प्रकारच्या अभ्यासिका असतील, अनेक जे काही लोकाभिमुख उपक्रम असतील त्याची आवश्यकता ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आता ट्रीटमेंट प्लॅन देखील होत आहे। सांडपाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल, त्याचबरोबर टर्शरी प्लांट असल्यामुळे ते सेकंडरी यूजसाठी एमआयडीसीसाठी पाणी वापरू शकतो आपण आणि मग पिण्याचं पाणी जे आहे ते आज एमआयडीसीत वापरलं जातं, त्याचा वापर कमी होईल आणि नक्की त्याचा पिण्यासाठी जे पिण्याचं पाणी आपण तिकडे वापरतो ते वाचेल। त्याचबरोबर बहुउद्देशीय जे सभागृह आहे, सर्वसामान्य माणसांना आता सगळ्याच गोष्टी परवडत नाहीत, परंतु महापालिकेने सर्वसामान्यांचा विचार देखील अतिशय चांगला केलेला आहे आणि त्यामुळे त्या इमारतीचा वापर देखील सगळ्यांना होईल। ग्रंथालय जे आहे त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि आजच्या या सर्व काळामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये प्रत्येकाला काही गोष्टी न परवडणाऱ्या असतात आणि एम्पी थिएटर आहे, सगळंच आहे आणि यामुळे नक्की एक चांगले उपक्रम या नव्या मुंबईमध्ये आज लोकार्पित होत आहेत। खरं म्हणजे विकास म्हणजे काय, प्रत्येक माणसाला एक अपेक्षा असते, ज्या शहरामध्ये आपण राहतो त्याचा विकास झाला पाहिजे, ते शहर स्वच्छ असलं पाहिजे, ते सुंदर असलं पाहिजे, त्यातले रस्ते चांगले असले पाहिजे, दिवाबत्ती असली पाहिजे, त्या ठिकाणी उद्यानं असली पाहिजे, चांगली पब्लिक टॉयलेट्स असली पाहिजे चाळी आणि स्लम एरियामध्ये आणि एकंदरीत जे काय आहे ते अपेक्षित प्रत्येकाला असतं। परंतु विकास म्हणजे फक्त मोठ्या टोलेजंग इमारती, उंच इमारती म्हणजे विकास नसतो आणि त्याचीही आवश्यकता आहे, परंतु त्याचबरोबर अशा प्रकारची उद्यानं जी आहेत, अशा प्रकारची गार्डन, अशा प्रकारचे पार्क आहेत हे देखील काळाची गरज आहे। शेवटी माणसाला थोडाफार का होईना एक विरंगुळा आवश्यक असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता आहे। मुंबई नव्या मुंबईमध्ये खरं म्हणजे मुंबईनंतरही नवी मुंबई झालं, आता नवी मुंबई झाल्यानंतर आता नाईकसाहेब आता MTHL आपला झाला आहे, शिवडी नावाच्या ट्रान्स हार्बर लिंक काल आम्ही परवा त्याच्यावर ट्रायल घेतली। जे अंतर मुंबईवरून मुंबई नवी मुंबई आणि रायगड म्हणजे मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड चिरलेला तो लँड होतो, केवळ 15 मिनिटांमध्ये मुंबई नरीमन पॉईंटचा माणूस तो डायरेक्ट चिरलेला उतरणार आणि त्यामुळे एकदम असा तो देशातला सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे आणि त्याचं काम जवळपास पूर्ण झाले आणि त्याचा देखील नव्या मुंबईला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। शेवटी वेळेची बचत होईल, पोल्युशन कमी होईल, इंधनाची बचत होईल। खरं म्हणजे धकाधकीमध्ये माणूस थकून जातो, त्याची एनर्जी वाढेल, एफिशियन्सी वाढेल, परिवाराला तो जास्तीचा वेळ देऊ शकतो,
आणि अशा प्रकारचा जो एमटीएचएल जो प्रकल्प आहे तो आपण शिवडी वरळीपर्यंत नेतोय, वरळीवरून कोस्टलला जोडतोय आणि त्यामुळे असे जे आणि इथून चिरल्यानंतर तो डायरेक्ट नवी मुंबई पुणे एक्सप्रेसला आपण कनेक्ट करतोय, मुंबई गोव्याला आपण कनेक्ट करतोय। हे सगळं जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प जे आपल्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण करतोय, कारण शेवटी आज आपण नागपूर मुंबई समृद्धी मार्ग देखील आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचं शिर्डीपर्यंत लोकार्पण केलं, लाखो लोक त्याच्यावर प्रवास करतात। जसं मुंबई पुणे हा पूर्वी जेव्हा सुरुवातीला झाला गडकरी साहेबांनी केला आदरणीय बाळासाहेबांच्या संकल्पनेने, तेव्हा लोक बोलत होते याची काय गरज आहे, पण आज त्याची एवढी गरज आहे की त्या पुणे आणि मुंबई डेली लोक अपडाऊन करू लागले। तिथे आय टी पार्क झालं, तिथे रिअल इस्टेट आली, तिथे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, तिथे सर्व्हिस इंडस्ट्री आली, हे सगळं आलं। शेवटी रस्ता आणि ऍक्सेस कंट्रोल रोड हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणून आता समृद्धी म्हणजे नागपूर मुंबई हायवे जो आपण केला आहे त्याचा देखील असाच आहे, तो गेम चेंजर प्रकल्प आहे। शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, कारण दोन दोन तीन तीन दिवस शेतमाल आणायला मुंबई लागत होता, सकाळी गाडी निघाली की संध्याकाळी तुमच्या वाशी मार्केटमध्ये पोहोचेल। हे असं जे आहे, आपण इन्फ्रा प्रोजेक्टवर देखील आपलं राज्य सरकार काम करत आहे। मुंबईमध्ये मेट्रो असेल, आपल्या मुखर्जी आपली मेट्रो आपली पण मेट्रो होती ना, त्याचंही आपण लवकर लोकार्पण करूया आणि जेणेकरून हे सगळं मुंबई बरोबर मुंबईमध्ये मेट्रो जे आपण 337 किलोमीटरची मेट्रो करतोय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते मेट्रो 2 मेट्रो 7 आपण लोकार्पण केलं, लाखो लोकांनी त्याचा प्रवास केला सुरू। मेट्रो 3 आपण लवकरच लोकार्पण करतोय आणि त्याचबरोबर मुंबई सोबत असलेली ठाणे असेल, मीरा भाईंदर आहे, नवी मुंबई आहे, अशी जी शहरं आहे ही महामुंबई आहे आणि या महामुंबईला देखील आपण मेट्रोने जोडतोय, जेणेकरून पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या शहराची ज्या राज्याची चांगली असते त्यात खरं म्हणजे त्याचा वेगाने भरभराट होत असते। पब्लिक ट्रान्सपोर्ट आज चांगला असेल आरामदायी तर रस्त्यावर गाड्या पण येणार नाहीत, गाड्या कमी होतील आणि त्यामुळे ट्रॅफिक वाहतूक कोंडी जी आहे ती होणार नाही, असं सगळं विन विन सिच्युएशन मध्ये आपण काम करू शकतो। म्हणून आपल्या राज्य सरकारने जेव्हापासून आपलं सरकार 10-11 महिन्यापूर्वी स्थापन झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी सुरुवातीपासून कॅबिनेटचे जे निर्णय बघितले आपण, तर सगळे निर्णय लोकहिताचे जनतेच्या हिताचे घेतले, शेतकऱ्यांच्या बाबतीत, कष्टकऱ्यांच्या बाबतीत, कामगारांच्या बाबतीत, महिला भगिनींच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत, तरुणांच्या बाबतीत, असे अनेक निर्णय आपण आज राज्य शासनाच्या माध्यमातून घेतोय। एकही असा कुठलाही निर्णय नाही वैयक्तिक कोणाला लाभाचा आम्ही घेतलाय, सर्वसामान्य माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवूनच आपण काम करतोय आणि 24 तास आपले सगळे लोक लोकप्रतिनिधी म्हणून देखील आपणही आपल्या भागामध्ये चांगलं काम करताय, लोकांना अपेक्षित असलेलं काम करताय। या नव्या मुंबईचे देखील जे गरजेपोटी बांधलेली घरं असतील अनेक जे काही विषय आहेत ते आपण मार्गी लावतोय। नाईक साहेब आपण देखील आता काही विषय या ठिकाणी मांडलेत, एक बैठक आपणही लावू, मंदाताई देखील ते तुमचं तर हॉस्पिटलचं आपण ताबडतोबीने केलं आणि काही जे विषय प्रलंबित आहेत नाईक साहेबांनी आता उल्लेख केला त्याप्रमाणे आपण तातडीने एक बैठक लावू आणि एका बैठकीमध्ये या नव्या मुंबईचे जे विषय आहेत ते मार्गी लावू। शेवटी सरकार आपलं आहे, सरकार तुमचं आहे, कायदा कशाला आहे, कायदा लोकांच्या भल्यासाठी असला पाहिजे, कायदा नियम या लोकांना लाभ देण्यासाठी असले पाहिजे। कायदे फक्त कागदावर आणि नियम फक्त कागदावर राहता कामा नये ती कार्यपद्धती आपल्या सरकारची नाही आणि म्हणून आज आपण पाहिलं की कधी इतके वर्ष निर्णय घ्यायला धाडस कोणी करत नव्हते ते आपण तशा प्रकारचे निर्णय घेण्याचं धाडस केलं। शेवटी आपलं इंटेन्शन एकदम क्लिअर आहे, आपण लोकांना काय मिळणार याच्यामधून लोकाभिमुख जे निर्णय आहेत ते घेण्यासाठी आपण कधी कचरत नाही मागे पुढे पाहत नाही। त्यामुळे आज आपण पाहतोय की अनेक निर्णय मी काय ते निर्णय जंत्री वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही आणि म्हणून जे निर्णय आपण घेतलेले आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत। मोठ्या प्रमाणावर आपण इन्फ्रा प्रोजेक्ट डेव्हलप करतोय, मोठ्या प्रमाणावर आपल्याला इतर देशातले लोक येत आहेत, इथे इंडस्ट्री येते आहे, इन्व्हेस्टमेंट करतायत, कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्किल मॅनपॉवर आहे, म्हणून शेवटी लोक आले आपल्याकडे, शेवटी लोकांना विश्वास लागतो। कुठलाही इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर कधी येतो
की त्याला त्याच्यामध्ये या राज्यामध्ये त्या राज्यावर त्याला भरोसा असावा लागतो, त्याला सोयीसुविधा पाहिजे, त्याला ज्या काही सवलती पाहिजेत, मग त्याच्यामध्ये परवानग्यांचा विषय असेल तर आपण एकदम सगळे नियम जे आहेत एवढे शिथिल केलेले आहेत की लोकांनी यावं आणि आपल्या राज्यामध्ये व्यापार व्यवसाय करावा। शेवटी कुठलंही सरकार, कुठलंही राज्य, कुठलंही शहर झाली तर व्यापार उदीम वाढला तरच लोकांच्या हाताला काम मिळतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण आज शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले। आपण जसं केंद्राची 6,000 रुपयाची योजना आदरणीय प्रधानमंत्री मोदींची होती वर्षाची, त्याला आपण नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची ती आपण ऍड केली, म्हणजे शेतकऱ्याला आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार। आजच आम्ही कॅबिनेटमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं। शेतकऱ्याचं जे प्रीमियम पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागत होते ते आपण रद्द करून टाकले, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरायचा, तोही देखील आज आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला। आयटी पॉलिसीवर आपण निर्णय घेतला। शेवटी हे सगळे जे निर्णय नियम आहेत त्या अटी ज्या शिथिल केल्या पाहिजे, जाचक अटी असता कामा नये। आणि म्हणूनच आपला उद्देश एवढाच आहे की या मुंबई शहराबरोबर इतर जी शहरं आहेत, मुंबई शहर, मुंबई महापालिका पण बघा आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहे, एखादं छोटं राज्य आहे त्याच्यापेक्षा बजेट त्याचं जास्ती आहे, पण आपल्याला माहित आहे की आज मुंबईमध्ये कामं सुरू आहेत। काय एवढे वर्ष कामं झाली नाहीत, काय आज इतक्या वर्षापासून लोकांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत होता, अनेक अपघात झाले, बळी गेले, पण आपलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी पहिला निर्णय घेतला तो सगळे मुंबईचे रस्ते कॉन्क्रीट करण्याचा आणि अंमलबजावणी सुरू झाली, रस्त्याची कामं सुरू झाली, पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई होणार आहे। शेवटी कशासाठी आपले दरवर्षी पैसे त्याच्यामध्ये घालवायचे रिपेअरिंगसाठी, हे आपल्याला टाळता आलं असतं। सुशोभीकरणाची कामं सुरू आहे, तिथे रोषणाईचं काम सुरू आहे, काही एवढं सगळं आपण करतोय कारण G20 लोक इकडे आपल्या मुंबईमध्ये त्यांचे समिट झाले, मीटिंग झाले, खुश झाले, ते मुंबई बघितले, स्वतः त्यांनी मला सांगितलं चांगलं करताय, चांगलं अमिताभ कांत जो शेर्पा त्यांनी समाधान व्यक्त केलं। शेवटी हे केलं पाहिजे आपण आणि म्हणून काही लोकांना ते ठीक आहे, आपण किती काही चांगलं केलं तर ते काही लोकांना वावडं असतं, ते जाऊ द्या, काही लोकांना पोटदुखी होत असते, ती होत राहील, पण त्याच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण चालू केला तिकडे। नाईकसाहेब प्रत्येक स्लममध्ये आता जवळपास 250 आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आणि घराच्या बाजूला काही स्ट्रक्चर जिथं आहे तिथे स्ट्रक्चर नाही, तिथे 3 कंटेनर ठेवले आपण, एअर कंडिशन कंटेनर, MBBS डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि साफसफाईवाला, झालं चालू, सगळी औषधं फ्री, 147 प्रकारच्या टेस्ट फ्री आणि आपण एकाच दिवशी आरोग्य खात्याच्या वतीने 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यभर आपण सुरू केले एकाच दिवशी आणि प्रत्येकाला त्याचा फायदा। एक बोलत होते ना की मोहल्ला क्लिनिक दिल्लीच्या धर्तीवर, पण आपलं जे आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्या नव्या मुंबईत देखील जिकडे जिकडे करायचं तिकडे करा आणि म्हणून हे सर्वसामान्य माणसाला घराच्या बाजूला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे अशी भावना ठेवून आपण काम केलेलं आहे आणि म्हणून हे राज्य सरकार आपलं आहे आणि नव्या मुंबईसाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते नक्की आपण करू एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि नवी मुंबई महापालिका अतिशय चांगलं काम करते, अनेक प्रकल्प आपण तयार केले, आमदार आपले गणेश नाईक साहेब आहेत, मंदाताई आहेत, इतर आपले सगळे पदाधिकारी आहेत, महापौर आपले होते जयवंत आपले सुतार, हे सगळ्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणूनच या नव्या मुंबईचा विकास झालेला आहे आणि राज्य सरकार आता आपलं आहे त्यामुळे राज्य सरकारकडून तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही हा शब्द मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला देऊ इच्छितो।